नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. रक्ताचा शेवटचा थेंब शरीरात असेपर्यंत बुलेट ट्रेनला विरोध करू अशी भूमिका आज दिवा परिसरातील ग्रामस्थांनी मांडत बुलेट ट्रेनला कडाडून विरोध केला आहे. हायस्पीड रेल निगमच्या वतीने आणि जॅपनीज कंपनी जायका यांच्या पुढाकाराने आज जनसुनावणीचं आयोजन गडकरी रंगायतन येथे करण्यात आलं होतं. यावेळेस बाधित गावातील शेतकरी आणि नागरिक तसंच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. ग्रामस्थांना पूर्णपणे अंधारात ठेवून पोलिसी बळाचा वापर करत बुलेट ट्रेनची मोजणी करण्यात आली. मग ब्रिटिशांमध्ये आणि सध्याच्या सरकारमध्ये फरक काय असा सवाल यावेळेस ग्रामस्थांनी केला. पर्यावरणीय समतोलाच्या बाबतीत हरकती नोंदवण्यासाठी अपुरा वेळ दिला गेला. बुलेट ट्रेनमुळे या ठिकाणी असलेल्या खारफुटीच्या जंगलाचं अतोनात नुकसान होणार आहे. तसंच जमिनीखालील सूक्ष्म जीवसृष्टीचं देखील नुकसान होईल. त्यामुळे या भागातील पर्यावरणीय समतोल बिघडेल असा आक्षेप देखील यावेळेस ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी नोंदवला. आधीच महापालिकेचा संपूर्ण कचरा आणि त्यापासून निर्माण होणारी दुर्गंधी दिवावासीय सहन करत असतात, पुन्हा बुलेट ट्रेन माथी का मारताय असा सवाल देखील ग्रामस्थांनी केला. काही बिल्डरांच्या फायद्यासाठी बुलेट ट्रेनचा मार्ग वळवण्यात आला आहे, त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च 10,000 कोटी रुपयांनी वाढला असल्याचा आरोप देखील यावेळेस करण्यात आला. नागरिकांच्या प्रश्नांचं समाधान होण्यासाठी आणखी 1 महिना नागरिक ईमेलद्वारे आपल्या हरकती नोंदवू शकतील असं यावेळेस राष्ट्रीय हायस्पीड रेल निगमच्या वतीने सांगण्यात आलं. त्याबद्दल स्थानिकांना विश्वासात घेण्यात आलेलं नाही आहे, स्थानिक महापालिकांना विश्वास घेण्यात आलेला नाही आहे आणि त्यामुळे हायरेड स्पीडचं जे काही म्हणणं आहे की हा आमचा पहिलाच अनुभव आहे, आम्ही याकरता फार काही करू शकत नाही आहोत, ते न पटणार आहे. सो जनसुनवाई समाधान करत नाही आहे, लोकांमध्ये त्यामुळे असंतोष आहे. ज्या वेळेला वरिष्ठ महसूल अधिकारी ज्यांचा वेळ माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला 15-15, 20-20 फेऱ्या मारल्याशिवाय मिळत नाही, ते शासकीय अधिकारी ह्या बुलेट ट्रेनसारख्या प्राधिकरणाच्या जनसुनावणीच्या वेळेला सगळे एकजात एका खांद्याला खांदा लावून तिथं उभे असतात, बसलेले असतात. याचा अर्थ तुम्ही एक लक्षात घ्या, जनसुनावणी वगैरे हा प्रकार धादांत खोटा आहे, त्यांना फक्त हा प्रोजेक्ट रेटायचा आहे. त्या बैठकीमध्ये एकही ह्या कमिटीकडे एकही प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालेलं नाही. एकही आमचे प्रश्न ऐकून घेतात पण त्यांच्याकडे उत्तर नाही. पर्यावरण असू द्या, शेतकऱ्याचा मोबदला असू द्या किंवा त्याला विरोध किंवा सपोर्ट असू द्या, एकही प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. सर्व आगरी समाज, कोळी समाज आज त्यांना नष्ट करण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे आणि ते आमचा समाज कुठल्याही प्रकारे हे सहन करणार नाही. स्पष्ट आमचं मत आहे का तो रेल्वेमार्गेनेच डायरेक्ट मुंबईला विटीला जायला पाहिजे होता, परंतु हा कसं काय इकडनं आणले हे मला तरी माहीत नाही. परंतु इथं शेतकरी पूर्वीपासून शेती लावतो आणि त्यांचा तो उदरनिर्वाह, तरी इथे कुठलीही शेतकरी मला वाटत नाही का जमीन देतील. ह्या लोकांनी जी बुलेट ट्रेनचं डेमो दाखवलं इथे, आता त्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल बुलेट ट्रेन धावते आणि दोन्ही बाजूला 100 ते 200 फुटाचे रस्ते वाढतात, म्हणजे आमचा शेतकरी संपूर्ण उद्ध्वस्त होणार. आणि त्यासाठी आम्ही सांगतोय का ह्यांनी एक तर बुलेट ट्रेन एल्बिटेट मार्गाने मुंबई अहमदाबाद जो अस्तित्वात असलेला रस्ता रेल्वे त्या रेल्वेने एल्बिटेट मार्गाने आणावा, नाहीतर हा बुलेट ट्रेन त्यांचा ड्रीम स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही आणि आगरी तर कधीच होऊ देणार नाही ह्याची दक्षता मोदींनी घ्यावी. दरम्यान एकीकडे सभागृहामध्ये ग्रामस्थांचा बुलेट ट्रेनला प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना दुसरीकडे गडकरी रंगायतांच्या बाहेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत बुलेट ट्रेनला विरोध दर्शवला. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन केल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जमिनींचं संपादन केलं जात असल्याने राष्ट्रवादीने विरोध केला आहे. बुलेट ट्रेनसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा लोकल ट्रेन सुरळीत करावी अशी मागणी देखील यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देखील बुलेट ट्रेनच्या सर्वेक्षणाला जोरदार विरोध करण्यात आला आहे. पोस्टकार्डच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध करायला सुरुवात केली आहे. बुलेट ट्रेन करण्यापेक्षा इथे असलेल्या लोकल ट्रेनची परिस्थिती सुधारावी यासाठी
मनसेच्या वतीने राष्ट्रपतींना पत्र पाठवण्यात आले आहेत. ठाण्यातील नौपाडा परिसरातील पोस्ट कार्यालयात सदरची आंतरदेशीय कार्ड राष्ट्रपतींच्या नावाने पाठवण्यात आले आहेत. सदरची कार्ड आज पाठवल्यानंतर उद्यापासून रेल्वे स्थानक तसंच चौका चौकातून कार्ड भरून घेतली जाणार आहेत. नौपाडा येथील पोस्ट कार्यालयात रांगा लावून पत्र मनसे कार्यकर्त्यांनी टपाल पेटीमध्ये टाकली. आज आम्ही राष्ट्रपती महोदयांना पत्र लिहिलेली आहेत. आम्ही अशी 50,000 पत्र 50,000 पत्र राष्ट्रपती महोदयांना लिहिणार आहोत. आमचा बुलेट ट्रेनला विरोध आहे. महाराष्ट्राला बुलेट ट्रेनची गरज नाही आहे. बुलेट ट्रेन ऐवजी आमची लोकल रेल्वे जी आहे त्याच्यासाठी खर्च करावा आणि तिथे उत्तमातली उत्तम सोय आमच्या ठाणेकर महाराष्ट्रातल्या जनतेला द्यावी अशी मागणी आम्ही राष्ट्रपतींना केली आहे. आणि त्याचं हे पत्र आज आम्ही राष्ट्रपतींना पाठवतो आहे. उद्यापासून विविध स्टेशनवर असे आमचे स्टॉल लागतील आणि लोकांचा लोकसहभागातून आम्ही 50,000 पत्र सन्माननीय राष्ट्रपती महोदयांना पाठवणार आहोत. तिळतेलाचा दीप लाविता अखंड देवा पुढती दिव्यास पाहून लक्ष्मी येते घेऊन सात्विक शांती. पितांबरी दीपशक्ती तिळतेलाचाच लावा देवांपुढे दिवा. कमी तेलात काजळीशिवाय अधिक प्रकाश मिळवा. Fashion means Baron. Menswear ki ji jaan. Baron, Baron, Baron. Aali lagna sarai. Kapde kharedi chi jhali ghai. Aho, mag kalji kasli. Baron ahe na. Baron Men's Studio. Ho, Baron madhe suru ahe. Khas lagna sarai sa mahasel. Mahasel? Ho, 50% sa mahasel. Ithe milel blazer suit, sherwani, jodhpuri, इंडो वेस्टर्न कुर्ता सूट्स फॉर्मल्स पार्टीवेअर शर्ट्स आणि ट्राउझर्सच्या असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन्स स्टुडिओ आमंत्रण हॉटेल जवळ जिल्हा परिषदेसमोर स्टेशन रोड ठाणे. दूरध्वनी 9619685353. मेन्स वेअरचा सरताज बॅरॉन मेन्स स्टुडिओ. Fashion means Baron. Fashion means Baron. Menswear ki ji jaan. Baron, Baron, Baron. ठाण्यातील आग्रा रोड परिसरामध्ये उभारण्यात आलेला उड्डाणपूल तयार झालेला असतानाही त्याचं उद्घाटन करण्यात येत नाही. त्यामुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीमध्ये अडकून राहावं लागत आहे. याचा निषेध करण्यासाठी ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करून सदरचा पूल ठाणेकर नागरिकांसाठी खुला करण्यात आला. पालघर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आणि आता कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता यामुळे या पुलाचं उद्घाटन रखडलं असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह या पुलाचं उद्घाटन केलं. यावेळेस आनंद परांजपे यांनी नागरिकांना वाहतूक कोंडीमध्ये अडकवून असुरी आनंद घेण्यास सत्ताधाऱ्यांना आनंद वाटतो आहे. लोकांच्या समस्यांपेक्षा त्यांना साम दाम दंड भेद याच्या शिकवण्या जास्त महत्त्वाच्या वाटत आहे. त्यामुळे या पुलाचं जनतेसाठी आम्ही उद्घाटन केलं असल्याचं आनंद परांजपे यांनी म्हटलं आहे. आता कोकण पदवीधरची निवडणूक लागल्यामुळे आचारसंहिता लागलेली आहे. त्यामुळे 28 जूनपर्यंत उद्घाटन करता येणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी हा मखमली तलाव ते 3 पेट्रोल पंप वंदनाच्या इथे उतरणाऱ्या ब्रिजचं आम्ही लोकार्पण केलेलं आहे. MMRDAला आणि ठाणे महानगरपालिकेला आमची सक्त ताकीद आहे की ठाणेकरांच्या जनतेसाठी हा ब्रिज खुलाच राहिला पाहिजे.
कोकण पदवीधर मतदारसंघासाठीच्या आगामी 25 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नजीबुल्ला यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाईल हे आता जवळपास स्पष्ट होऊ लागलं आहे. या संदर्भातली औपचारिक घोषणा अद्यापपर्यंत झालेली नसली तरी नजीबुल्ला यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल असं राजकीय सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीमध्ये नुकत्याच प्रवेश केलेल्या निरंजन डावखरे यांनी 2012 विद्यमान आमदार श्री संजय केळकर यांचा पराभव करून कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवला होता. तत्पूर्वी स्थापनेपासून हा मतदारसंघ कायम भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला राहिला होता. मात्र आता निरंजन डावखरे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला एक प्रकारे ही भळभळती जखम झाली आहे. त्यामुळे साहजिकच या मतदारसंघामध्ये तगड्या उमेदवाराला उमेदवारी दिली जाईल अशी चिन्ह होती. त्याप्रमाणे नजीबुल्ला यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसने रंगणात उतरवलं आहे. आगामी 25 जून रोजी ही निवडणूक होणार आहे. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. कचऱ्याचा फोटो काढून टीएमसीला पाठवला, एरवी लाईकसाठी 10 फोटोज पोस्ट करतो, तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप, तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. समतल फाउंडेशनच्या वतीने 20 मुलांना पुन्हा एकदा त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आलं आहे. समतल फाउंडेशनच्या मामनोली येथील स्वामी विवेकानंद मनपरिवर्तन केंद्र येथे 12 रोजी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये महाराष्ट्र, बिहार, ओरिसा, झारखंड आदी ठिकाणच्या राज्यांमधील मुलांचा समावेश होता. कार्यक्रमाला कल्याण डोंबिवलीच्या उपमहापौर उपेक्षा भोईर, हिंदू सेवा संघाचे श्री अण्णा वाणी सुरेशजी अय्यर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. शिबिरातील विविध राज्यातील 20 बालकांना यावेळेस पालकांकडे हस्तांतरित करण्यात आलं. समतोलच्या कार्याचं कौतुक करून आपण सुद्धा या कार्यास हातभार लावून सामाजिक जबाबदारी पार पाडू असं आश्वासन यावेळेस उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी उपस्थितांना दिलं. या शिबिरामुळे मुलांना चांगल्या वाईट गोष्टींमधील फरक, कुटुंबाचं महत्त्व, कधीही न रडणारी मुलं आज भावूक होऊन रडली आणि त्यांनी आम्हाला वाकून नमस्कार केला. मुलांकडून प्रथमच अशा प्रकारचा सन्मान मिळाल्याचं मत काही पालकांनी यावेळेस आपल्या मनोगतात व्यक्त केलं. समतोल फाउंडेशनचं मुख्य उद्दिष्ट समता, ममता, तोहफा हे लक्ष आहे. प्रत्येक मुलाचा धर्म, जात, पंथ यांचा आदर राखत समतोल परिवारात येणारे प्रत्येक मूल समान आहे. शिबिरातील अब्दुल या मुलाने कुराणातील कलमा पठण करून सर्व मुलांच्या सुखासाठी यावेळेस प्रार्थना केली. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे माजी सभापती आणि ज्येष्ठ शिवसैनिक श्री नारायण तांबे यांच्या मी एक या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा आगामी 1 संपन्न होणार आहे. मी एक या डॉक्टर नारायण तांबे यांच्या आत्मचरित्रात एक संपूर्ण व्यापक समाजाचं आत्मवृत्त असल्याचं यावेळेस नारायण तांबे यांनी सांगितलं. सामान्य माणसासाठी समाजकार्यात, साहित्य, काव्यक्षेत्रात स्वतःला झोकून देत विशेष योगदान त्यांनी दिलं. पुणे ते ठाणे जीवन प्रवासात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या माध्यमातून 24 वर्ष, साहित्य सेवा ओतूर येथे 38 वर्ष,
साईधाम उत्सव आणि पाणी सेवा, तर शिवसेनेत 48 वर्ष सक्रिय शिवसैनिक या नात्याने ठाणे जिल्हा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, ठाणे महानगरपालिका परिवहन सभापती, शिवसेना उपशहर प्रमुख असं सामाजिक कार्य आपल्या हातून घडलं असं यावेळेस श्री नारायण तांबे यांनी सांगितलं. यानिमित्ताने श्री अशोक शेवडे हे नारायण तांबे यांची एक खुसखुशीत मुलाखत घेणार आहेत, त्याचप्रमाणे प्राची देवस्थळी देखील या मुलाखतीत सहभागी होणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे, सामनाचे कार्यकारी संपादक श्री संजय राऊत, पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे, माजी कुलगुरू डॉक्टर स्नेहलता देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहतील असं श्री नारायण तांबे यांनी सांगितलं. दिवसाबरोबर संवाद, परत एकदा गप्पा, याच्याशिवाय दुसरा काही कार्यक्रम आहे. पुस्तक प्रकाशन म्हणजे गप्पा आणि तो आनंदच. तुमच्याबरोबर शेअर करणं, सर्वांबरोबर शेअर करणं, आणि त्या दिवशी मुलाखतकार काय प्रश्न विचारतील त्याला खऱ्या अर्थानं त्या उत्तरं देणं हे माझं महत्त्वाचं काम असेल. कारण त्यांनी बाळासाहेब ठाकरेंपासून सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या, देशामधील सगळ्या प्रमुख लोकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि माझीही मुलाखत ते घेणार आहेत. तर त्या दिवशी त्यांचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांना उत्तरं देणे. तर मंडळी, आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. मात्र तत्पूर्वी ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर करा. कारण यूट्यूब हे मीडियम हे भविष्यातलं माध्यम आहे. ठाणेकर नागरिक, मग तो ठाणे शहरामध्ये असला, मुंबईमध्ये असला, नाशिकमध्ये असला, अगदी परदेशात कुठेही जरी असला, तरीही ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल तो बघू शकतो. त्यामुळे अगदी परदेशातले देखील अनेक ठाणेकर हे आज आमच्याशी कनेक्ट झाले आहेत. त्यामुळेच ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण बघत राहा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.